नमस्कार. आज आपण गणपती बाप्पासाठी पटकन 2 मिनिटात होणारे मोदक बनवूया. ते कशा पद्धतीने बनवायचे ते आपण बघू. इथे 1 वाटी शेंगदाणे घेतले, भाजून साल काढून घेतले, 1/2 वाटी गूळ घेतला, 2 विलायची आणि काजू बदाम का, शेंगदाणे, विलायची आणि गूळ एकत्र टाकून याला मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं. गूळ जर जास्त चिकट नसला, मिश्रण कोरडं झालं, त्यामध्ये 1 चमचा दूध टाकायचं आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. गूळ चिकट असला तर ते दूध टाकायची काहीच गरज नाही. आता मोल्डमध्ये थोडेसे काजू बदाम काप टाकायचे आणि त्यामध्ये मिश्रण भरायचं. या पद्धतीने ते छान गच्च भरायचं त्यामध्ये आणि मोदकाला छान आकार येतो. या पद्धतीने पटकन 2 मिनिटात मोदक तयार होतात. या पद्धतीने आपण आता सर्व मोदक बनवून घेऊया. घाई गडबडीमध्ये अशा पद्धतीचे मोदक आपण बनवू शकतो. असे आपले शेंगदाण्याचे मोदक तयार झालेले आहे. यामध्ये आपण खोबऱ्याचा किसही टाकू शकतो.